आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र बातम्यांचा वेगवान आढावा. पण सगळ्यात आधी एक ब्रेकिंग न्यूज आती येते, ती म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी दिल्लीला रवाना झाल्याचं कळत आहे. मनसे भाजप यांच्या संदर्भातल्या काही हालचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे. या क्षणाची एक मोठी बातमी, मनसे आणि भाजपमधल्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या 4 दिवसात राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्ली वारी असल्याचं कळतं. एवढंच नाही तर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत दाखल आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या सोबत कदाचित. राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय अपडेट? मिलिंद, राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळातच आता दिल्लीत पोहोचत आहे. मागच्या 4-5 दिवसांपासून दुसऱ्यांदा राज ठाकरे हे दिल्ली वारीवर एकंदरीत जर बघितलं तर मागच्या काही काळापासून, खास करून ज्यावेळी शिवसेना शिंदेगड हा भाजपसोबत आला अजित पवार यांनी, त्याच्या आधीपासूनच राज ठाकरे यांनी अनेकदा भाजपला पोषक ठरेल अशी भूमिका घेतली. मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि याच बरोबर सर्वाधिक चर्चेत अर्थात मुंबई महानगरपालिका असतील, मेट्रो सिटीज असतील, उद्धव ठाकरे गटाकडून वारंवार त्यांच्याकडून टार्गेट केलं जात होतं. आता याच दरम्यान महाराष्ट्रात ज्यावेळी अशा काही गोष्टी होतात त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात जर पूर्ण ताकदीने उतरायचं असेल, अर्थात शिंदे फडणवीस पवार हे एकत्र आलेलेच आहेत, मात्र एक तरी ठाकरे असावा असं काही तर गणित जे आहे ते भाजप मांडताना दिसतंय का हे पाहावं लागेल. कारण सहसा आपण बघितलं की ज्या पद्धतीनं या भेटीगाठी पडद्याआड देखील सुरू होत्या, एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री, त्यांनी देखील याबद्दल चर्चा केली होती. भाजप आणि मनसेची ही जवळीक आता लपून राहिलेली नाहीत, मात्र आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये याचा नेमकं कसा फायदा उचलता येईल आणि राज्याच्या राजकारणात लोकसभेच्या मैदानात उतरायच्या आधी एक तरी ठाकरे कसा सोबत आणता येईल यासाठी भाजपकडून हालचाली जी आहेत त्या सुरू झाल्या. आणि म्हणूनच एका बाजूला देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे तिथे पोहोचतात, त्यामुळे ठीक आहे. आता नेमकं काय प्रस्ताव येतो, आज काय दिल्लीमध्ये भेटीगाठी होतात राज ठाकरे यांच्या, यावर ठरणार की कोणत्या किती जागा राज ठाकरे यांना मिळणार आणि राज ठाकरे हे महायुती सोबत येणार का ते. राहुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.